इचलकरंजी शहराचं अर्थकारण यंत्रमाग उद्योगावर अवलंबून आहे, त्यामुळे राजकारणाची मर्यादा सांभाळून या उद्योगातील समस्या सोडवण्याची शहराची परंपरा आहे. ही परंपरा जपत पीडीएक्सचे नूतन अध्यक्ष सुनील पाटील हे वस्त्रोद्योगाला नक्कीच नवी दिशा देतील असा विश्वास माजी खासदार कल्लाप्पण्णा आवाडे यांनी व्यक्त केला. इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. देशभरातील वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुनील पाटील यांची निवड झाली आहे. वस्त्रोद्योगातील सर्व संघटनांच्या वतीनं सुनील पाटील यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी खासदार कल्लाप्पण्णा आवाडे, पीडिक्सिलचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम वंगा, माजी सहाय्यक वस्त्र आयुक्त एस बालाराजू यांच्या हस्ते सुनील पाटील यांचा सत्कार करण्यात आला. देशाच्या एकूण वस्त्रोद्योगापैकी 62% वाटा असलेला यंत्रमाग शासनाच्या दुर्लक्षामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शासनाची मदत मिळत नसली तरी शहर जगाच्या पाठीवर क्रमांक 1 वर ठेवण्यासाठी इथला उद्योजक प्रयत्नशील आहे. आता पीडीएक्सएलनं उद्योगाला भरारी देऊन कापडाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन प्रकाश आवाडे यांनी केलं. जो कोण अतिशय कष्टानं आपली क्वालिटी फॅब्रिक तयार करतो त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये मार्केटिंग मिळवून देण्याच्या संबंधीचं काम परीक्षण करू शकत. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक्झिबिशन जिथं जिथं जगाच्या पाठीवर होतात त्या एक्झिबिशन मध्ये भाग घ्यायला केंद्र सरकारच्या पैशात आपल्याला तिथं स्टॉक उभा करता येतं आणि तिथं आपण आपलं प्रॉडक्ट घेऊन जाता येतं. जसं आपण मॉडर्नायझेशन करून इचलकरंजीला या एका उंचीपर्यंत आणलं, उद्या धडक घेऊन सगळ्या अडचणी पार करून आपल्याला पुढे जायचं आणि परत एकदा इचलकरंजी नंबर 1 वर ठेवा. त्यासाठी मग भले राज्य केंद्र जे काय जिथं जिथं मागायला लागेल त्यांच्याकडनं मागू. वस्त्रोद्योगात कितीही मंदी असली तरी शासनाच्या कुबड्यांवर अवलंबून न राहता अडचणींवर मात करून पुन्हा हे शहर वस्त्रोद्योगात जगाच्या पाठीवर क्रमांक 1 करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असं आवाहन नूतन अध्यक्ष सुनील पाटील यांनी केलं. कार्यक्रमाला माजी खासदार कल्लाप्पण्णा आवाडे, डीकेटीचे प्राचार्य पी व्ही कडवले, राहुल आवाडे, मदन कारंडे, धनपाल टारे, सतीश कोष्टी, विनय महाजन यांच्यासह वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवर कारखानदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.